आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल प्रेस करून ऑल करा। माझ्या अखिल तांबोळी सर क्लासेस ह्या चॅनलचे सदस्य व्हा, चॅनलला ॲड व्हा, तर आपल्याला सबस्क्राइब बेल ऑल प्रेस केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील। आपण पाहणार आहोत महत्त्वाचे अपडेट। राज्यात लॉकडाऊनची घोषणा या दिवशी राहणार कडकडीत बंद। राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। राज्यात वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री माननीय नवाब मलिक यांनी दिली। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून चर्चा केली आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली आहे। त्यात राज्यात वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीनंतर माननीय मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली। राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू होईल लॉकडाऊन सुरू होईल तर सोमवारी सकाळी संपेल। दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे। बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत। राज्यात काय बंद राहणार? राज्यात वीकेंड लॉकडाऊन, वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी लॉकडाऊन राहणार आहे। काळात वीकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील। तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम बंद राहणार आहेत। फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं असल्याचं माननीय मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील।